गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, सर्वांनी स्टँडर्ड फर्स्ट मॅथेमॅटिक्स टेक्स्टबुक काढायचं आहे आणि त्यातील पेज नंबर 47 बघायचं आहे. व्हॉट वी लर्न इन लास्ट क्लास, वी लर्न इंट्रोडक्शन अँड रायटिंग ऑफ 31 to 40. टुडे वी आर गोइंग टू लर्न द टॉपिक नेम इज 41 to 50. मागील तासाला आपण 31 to 40 नंबरची ओळख आणि रायटिंग टेन्स युनिट्स रीडिंग रायटिंग आपण बघितलं होतं. आज आपण 41 to 50 नंबरचा परिचय टेन्स आणि युनिटच्या स्वरूपात आणि वर्डमध्ये रायटिंग, त्याचं रीडिंग आणि नंबर यांची ओळख आज बघणार आहोत. लेट्स लर्न. बघा बालमित्रांनो, इथे जो चार्ट दिसत आहे त्या चार्टमधला जो पहिला बॉक्स आहे त्याच्यामध्ये किती मॅचस्टिकचे बंडल आहेत, 4. मग 4 हे जे एक बंडल असतं ते 10 मॅचस्टिक्स एकत्र येऊन तो बंच केलेला असतो. मग असे 4 बंडल असतील तर किती, 40. मग टेन्समध्ये 1 टेन्स मीन्स 10, म्हणून 4 टेन्स मीन्स 40. मग टेन्स हे बघा, हे टेन्स आहेत आणि हे युनिट आहेत. टेन्स मीन्स 10 आणि युनिट मीन्स एकक असतात, म्हणजे सुटे असतात. मग बघा, 4 टेन्स आहेत म्हणून टेनच्या घरामध्ये आपण 4 लिहिणार आणि युनिटच्या घरामध्ये इथे 1 लिहिलेला आहे. बघा, हे युनिट किती आहे, सुटी मॅचस्टिक किती आहे, 1 आहे, म्हणून इथे 1 दिलेलं आहे. रीडिंग कसं करायचं, 4 टेन्स 1 युनिट. 41 नंबर आहे आणि त्याचं स्पेलिंग 41 याप्रमाणे लिहिलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बॉक्स बघायचं आहे, 4 टेन्स आहेत आणि युनिट किती आहेत, सुटे मॅचस्टिक्स किती आहेत, 1 2 2 आहेत. मग टेनच्या घरामध्ये 4 लिहायचं आणि युनिट्सच्या घरामध्ये 2 लिहायचं. रीडिंग कसं करायचं, 4 टेन्स 2 युनिट्स, त्यालाच आपण 42 म्हणतो. काय म्हणतो, 42, आणि नंबरमध्ये 4 to 42. त्यानंतर नेक्स्ट बॉक्समध्ये 4 टेन्स 3 युनिट्स, काउंट करा, 1 2 3. टेनच्या घरामध्ये 4 दिलेले आहेत आणि युनिटच्या घरामध्ये 3. रीडिंग 4 टेन्स 3 युनिट्स, 43 आणि नंबर 43. त्यानंतर नेक्स्ट बॉक्स, 4 टेन्स युनिट्स किती आहेत, 1 2 3 4. टेनच्या घरामध्ये 4 आणि युनिटसुद्धा सुटे किती आहेत, मॅचस्टिक्स 4, म्हणून युनिटच्या घरामध्ये 4. रीडिंग 4 टेन्स 4 युनिट्स, 44 नंबर 44. 4 टेन्स युनिट्स किती आहेत, किती मॅचस्टिक्स सुटे आहेत, 1 2 3 4 5. टेनच्या घरामध्ये 4 लिहायचं आणि युनिट्सच्या घरामध्ये 5 लिहायचं. 4 टेन्स, रीडिंग कसं करायचं, 4 टेन्स 5 युनिट्स, 45 नंबर याप्रमाणे लिहायचा. त्यानंतर नेक्स्ट बॉक्स, 4 टेन्स 1 2 3 4 5 6 युनिट्स, 4 टेन्स 6 युनिट्स. रीडिंग 4 टेन्स 6 युनिट्स, 46 आणि नंबर याप्रमाणे लिहायचा, 46. नेक्स्ट बॉक्स, 4 टेन्स 1 2 3 4 5 6 7 युनिट्स, 4 टेन्स 7 युनिट्स, 4 टेन्स 7 युनिट्स, 47 आणि नंबर याप्रमाणे लिहायचा. नेक्स्ट बॉक्समध्ये 4 टेन्स युनिट्स किती आहेत, काउंट करा बरं, 1 2 3 4 5 6 7 8. मग टेन्समध्ये 4 टेन्स 8 युनिट्स, 4 टेन्स. रीडिंग कसं करायचं, 4 टेन्स 8 युनिट्स, 48 नंबर 48. 4 टेन्स युनिट्स किती आहेत, काउंट करा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9. मग टेन्सच्या घरामध्ये 4 युनिट्स 9, 4 टेन्स. रीडिंग याप्रमाणे करायचं, 4 टेन्स 9 युनिट्स, 49 आणि नंबर 49. त्यानंतर नेक्स्ट बॉक्स, 4 टेन्स आणि युनिट्स काही दिसत आहेत का तुम्हाला, नाही दिसत आहेत का, किती टेन्स आहेत, 1 2 3 4 5 टेन्स आहेत आणि युनिट आहेत का इथे, इथे काहीच नाही आहे, म्हणून टेनच्या घरामध्ये 5 आणि युनिट्स 0. 5 टेन्स 50, 50 स्पेलिंग इथे दिलेलं आहे आणि
50 नंबर कसा लिहायचा तो सुद्धा इथे दिलेला आहे. याप्रमाणे तुम्ही नंबर 50 लिहून घ्यायचा आहे. याप्रमाणे 50 नंबर लिहायचा आहे. खाली बघायचं आहे तोरण ऑफ कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे सलग. इथे खाली तोरण दिलेलं आहे. राईट करेक्ट नंबर इन द ब्लँक स्पेसेस. मग बघा इथे जे तोरण दिलेलं आहे त्या तोरणवरती काही नंबर दिलेले आहेत. ते नंबर तुम्ही जे नंबर दिलेले आहेत त्यात फक्त 42 आणि 47 नंबर दिलेला आहे तोरणमध्ये. आणि 42 बिफोर नंबर आणि पुढचे आफ्टर नंबर आणि 47 आफ्टर नंबर तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. मग 42 बिफोर नंबर काय असतो? 41. तो तुम्ही इथे लिहून घ्यायचा आहे 41. 42 दिलेला आहे 43. 3 नंबर व्यवस्थित लिहायचा आहे 44. 45. 46. 47 नंबर दिलेला आहे 48. त्यानंतर 49 तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. 49 आणि 50 हे नंबर तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. समजलं सर्वांना? पेज नंबर 52 सर्वांनी राईट करायचं आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा आणि नोटबुकमध्ये सुद्धा. तुम्ही याप्रमाणे नोटबुकमध्ये सुद्धा तुम्ही नंबर 41 to 50 नंबर तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. समजलं सर्वांना? सर्वांनी दिलेला होमवर्क करायचं आहे तुमच्या मॅथच्या नोटबुकमध्ये. तुम्ही 41 to 50 नंबरचे टेन्स आणि युनिट्स आणि त्याचं रीडिंग आणि टेन्स युनिट आणि रीडिंग आणि स्पेलिंग टेन्स युनिटच्या स्वरूपात तुम्ही आणि त्याचं रीडिंगसुद्धा लिहायचं आहे. आणि आपण 41 स्पेलिंग आणि नंबर या स्वरूपात असाचा असा चार्ट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा लिहायचा आहे. याप्रमाणे तुम्ही ऑब्जेक्टसुद्धा दाखवायचे आहेत आणि असा चार्ट लिहायचा आहे. आणि खाली जे तोरण दिलेलं आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही नंबर लिहायचे आहेत, राईट करायचे आहेत. थँक्यू. देन त्यानंतर पेज नंबर 53 बघायचं आहे. इंट्रोडक्शन अँड रायटिंग ऑफ 51 to 60. लेट्स लर्न. आज आपण 51 to 60 नंबरची परिचयसुद्धा बघणार आहोत. टेन्स आणि युनिट ऑब्जेक्टच्या स्वरूपात आणि रायटिंगसुद्धा आणि त्याचं स्पेलिंगसुद्धा बघणार आहोत. चला तर मग बघा फर्स्ट बॉक्समध्ये काय दिसत आहे तुम्हाला. किती टेन्स आहेत? 1, 2, 3, 4, 5. आणि युनिट किती आहेत? युनिट 1 आहे युनिट्स. मग टेन्समध्ये आणि युनिटमध्ये काय लिहायचं आहे? 5 टेन्स आणि 1 युनिट. रीडिंग 5 टेन्स 1 युनिट. 1 आहे म्हणून युनिट आहे इथे. आणि त्यालाच आपण 51 म्हणतो. काय म्हणतो? त्याचं स्पेलिंग 51 आणि नंबरमध्ये 51. नेक्स्ट बॉक्स 5 टेन्स 2 युनिट्स. मग टेन्सच्या घरामध्ये 5, 2 घरामध्ये 2 युनिट्स. 5 टेन्स 2 युनिट्स. 5 टेन्स 2 युनिट्स. 52 स्पेलिंग वर्ड्समध्ये लिहायचं आहे आणि 52 नंबर याप्रमाणे लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट फाईव्ह टेन्स काउंट करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5 3 युनिट्स. 5 टेन्स 3 युनिट्स. रीडिंग कसं करायचं? 5 टेन्स 3 युनिट्स. 53 नंबरमध्ये 53. 5 टेन्स काउंट करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5 5 टेन्स 4 युनिट्स. 5 टेन्स मीन्स 50 लक्षात ठेवायचं प्रत्येकाने. आणि 4 युनिट्स मीन्स 4. 5 टेन्स 4 युनिट्स.
54 आणि नंबरमध्ये 54, 5 tens, 5 units, 5 tens, 5 units, रीडिंग 5 tens, 5 units, 55, नंबर 55, 5 tens, 6 units, काउंट करायच्या स्टिक्स 1 2 3 4 5 6, 5 tens, 6 units, 5 tens, 6 units, 56, नंबरमध्ये 56. नेक्स्ट बॉक्स, 5 tens, 5 tens, 7 units, 1 2 3 4 5 6 7, 5 tens, 10 च्या घरामध्ये 5 आणि 7 युनिट्सच्या घरामध्ये 7 आहेत. रीडिंग 5 tens, 7 units, 57, 57 नंबरमध्ये. नेक्स्ट बॉक्स, 5 tens, 1 2 3 4 5 6 7 8 units, 5 tens, 8 unit, 5 tens, 8 units, 58 वर्डमध्ये राईट करायचं असतं आणि 58 नंबरमध्ये लिहायचे असते. 5 tens, 1 2 3 4 5 6 7 8 9 units, 5 tens, 9 units, 5 tens, 9 units, याप्रमाणे रीडिंग करायचं. 59 वर्डमध्ये लिहायचे आणि 59 नंबरमध्ये याप्रमाणे लिहायचं. इथे किती टेन्स आहेत काउंट करावर, वन किती आहेत काउंट करावर, 1 2 3 4 5 6 टेन्स. आणि युनिट्स काही आहेत का, इथे दिसत आहे का तुम्हाला, युनिट नाही आहे, म्हणजे झिरो युनिट्स. 10च्या घरामध्ये 6 आहे बघा, आणि इथे युनिट्सच्या घरामध्ये 0 आहे, म्हणजे काहीच नाही. म्हणून इथे 6 tens मीन्स 60, वर्डमध्ये 6 tens मीन्स 60 आणि नंबरमध्ये 6 0 60, याप्रमाणे राईट करायचे असते. त्यानंतर तोरण ऑफ कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे सलग नंबर तुम्हाला लिहायचे आहेत. खाली तोरण दिलेलं आहे बघा, राईट तुम्हाला नंबर राईट्स करायचे आहेत, जो ब्लँक स्पेसेस आहेत तिथे नंबर राईट्स करायचे आहेत. इथे बघा 51 नंबर दिलेला आहे, इथे तुम्ही 52 नंबर लिहून घ्यायचं आहे, 53, 54, 55 नंबर दिलेला आहे, 56, 57, 58 याप्रमाणे, 59, 59 आणि 6 0 60 नंबर दिलेला आहे. याप्रमाणे तुम्ही सुंदर न अक्षरात म्हणजे राईट करायचे आहेत नंबर. तुम्ही नंबर एकदम व्यवस्थित आणि त्या ब्लँक स्पेसमध्येच लिहायचे आहेत. समजलं सर्वांना? पेज नंबर 52 53, आज आपण 41 to 60 नंबरची इंट्रोडक्शन आणि रायटिंग आणि टेन्स आणि युनिटच्या स्वरूपात आपण रायटिंगसुद्धा बघितली आणि रीडिंगसुद्धा बघितलं. हे तुम्हाला नंबर्स तुम्हाला समजले असतीलच. थँक्यू.